नमस्कार बंधु भगिनींनो, चुकीचा आहार, चुकीचा विहार, विविध व्यसने, अग्निमांद्य, बद्धकोष्ठता असे विकार शरीरात असणे, सतत जड अन्न सेवन करणे, पाणी कमी पिणे अशा विविध कारणामुळे सकाळी आपले पोट साफ होत नाही. नैसर्गिकपणे आपले पोट साफ होत नाही म्हणून काही जण विडी किंवा तंबाखू यासारख्या गोष्टींचा आधार घेतात. शरीरामध्ये जे विविध प्रकारचे विकार निर्माण होतात हे विकार पोट साफ न झाल्यामुळे होतात. पोटामध्ये गॅस, पोट फुगणे, तोंड येणे, मुळव्याध अशा प्रकारचे विविध विकार हे पोट साफ न झाल्यामुळे होत असतात. साधे व सोपे असे आयुर्वेदिक उपचार करून पोट साफ कसे करावे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपल्या आहारामध्ये नियमितपणे चोथायुक्त पदार्थांचा समावेश असावा. त्याचप्रमाणे फळे, भाजीपाला, मोड आलेले धान्य यांचाही आपल्या आहारामध्ये नियमितपणे समावेश असावा. तांब्याच्या धातूच्या पात्रामध्ये संध्याकाळी पाणी ठेवावे आणि ते पाणी सकाळी उठल्यानंतर प्यावे. जेवणानंतर नियमितपणे ताकाचा उपयोग करावा. आता आपण पाहूया पोट साफ करण्याचे विविध प्रकारचे आयुर्वेदिक उपाय. उपाय नंबर पहिला, रात्री झोपण्यापूर्वी आवळा चूर्ण 1 चमचा व मेथी दाणे चूर्ण 1 चमचा एकत्र करून कोमट पाण्याशी घ्यावे. असे केल्याने सकाळी आपले पोट व्यवस्थित साफ होते. उपाय नंबर दुसरा, झोपण्यापूर्वी 1 ग्लास दुधामध्ये 1/2 चमचा शुद्ध एरंड तेल मिसळावे आणि हे दूध प्यावे. असे केल्याने आपले पोट साफ होते. लिंबू रस व मध प्रत्येकी 1 चमचा घ्या आणि त्यामध्ये चिमूटभर सैंधव म्हणजेच सेंदेलोन मिसळा आणि हे तयार झालेले मिश्रण सकाळी व संध्याकाळी असे 2 वेळा घ्या. असे केल्याने आपले पोट व्यवस्थित साफ होते. तीन ते चार अंजीर घ्या आणि या अंजिराचे बारीक तुकडे करा आणि हे अंजीर 150 मिली दूध घ्या. या दुधामध्ये उकळत ठेवा. थोड्या वेळाने हे खाली उतरून घ्या आणि कोमट असताना यातील अंजीर खाऊन टाका आणि वरून राहिलेले दूध पिऊन टाका. असे केल्याने आपले पोट व्यवस्थितपणे साफ होते. सुंट व सैंधव हे समप्रमाणात घ्या. दोघांचे चूर्ण बनवा आणि हे तयार झालेले चूर्ण साधारणपणे 1 चमचा असे 2 वेळा कोमट पाण्याशी घ्या. असे केल्याने आपले पोट व्यवस्थित साफ होते. पोट साफ होण्यासाठी बाजारामध्येही काही तयार औषधे मिळतात. त्यापैकी काही औषधांची आपण माहिती घेऊया. त्रिफळ चूर्ण म्हणजेच शिरडा, भेडा व आवळा यांचे समप्रमाण घेऊन तयार केलेले चूर्ण असते. हे त्रिफळा चूर्ण रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा कोमट पाण्याशी घ्या. त्याचप्रमाणे सकाळी व रात्री जेवण झाल्यानंतर अभयारिष्ट 2 चमचे समभाग पाण्याशी घ्या. असे घेतल्याने आपले पोट व्यवस्थितपणे साफ होते. अशा प्रकारे पोट साफ होण्यासाठी आपण विविध प्रकारचे उपचार पाहिले.
या उपचारांपैकी कोणताही एकच उपचार वापरावा. जर आपणास हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे आमचे पुढे येणारे व्हिडिओज आपणास पाहता येतील. धन्यवाद.